सर्वांना शरणू शरणार्थी। लिंगायत धर्म या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी बाजूचा घंटा दाबायलाही विसरू नका। माझा शरणू शरणार्थी लिंगायत धर्म या यूट्यूब चॅनेलसाठी शरणांचे तत्वज्ञान या विषयावर बनवलेल्या ऑडिओ व्हिडिओ क्लिपसाठी श्रोत्यांनी मला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे आभार। एका श्रोत्यांच्या विनंतीवरून हेच तत्वज्ञान संक्षिप्त रूपामध्ये सांगण्याचा मी आज प्रयत्न करत आहे। लिंगायत धर्म हा किंवा शरणांचं तत्वज्ञान हे थोडक्यात समजावून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। या व्हिडिओचा उपयोग नवअभ्यासकांना नक्कीच होईल, ज्यांना लिंगायत धर्म, शरणांचे तत्वज्ञान आणि बसवेश्वरांचे विचार समजून घ्यायचे असतील त्यांनासुद्धा हे विचार नक्कीच पटतील, आवडतील आणि लवकर त्यांच्या पचनी पडतील अशी अपेक्षा करतो। लिंगायत धर्म म्हणजे काय आहे तर तो आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं, तंत्रज्ञानाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर लिंगायत धर्म म्हणजे सेट ऑफ प्रोटोकॉल्स आहे। तुमची समाजाशी बांधलेली बांधिलकी ज्यातून व्यक्त होतं ते शरणांचं तत्वज्ञान, तोच लिंगायत धर्म। इट इज अ प्रोग्राम ऑफ लाईव्ह हॅपी लाईफ, आनंदी जीवन जगण्याचं ते एक शास्त्र आहे, ते एक तर्क आहे, ती एक रचना आहे की त्या पद्धतीनं तुम्ही आनंदी जीवन जगू शकता। मग हे कसं आहे, त्यांनी असं काय सांगितलं होतं की ते सेट ऑफ प्रोटोकॉल्स आहेत किंवा ते आनंदी जीवन जगण्याचं साधन आहे, असं काय होतं त्याच्यामध्ये, तर याचाही आपण विचार केला पाहिजे। या अनुषंगानं या व्हिडिओमध्ये आपण एक एक गोष्टीची ओळख करून घेणार आहोत। या व्हिडिओतले जे मुद्दे आहेत याच्यावर विस्तारानं मांडण्याचा मी पुन्हा प्रयत्न करणार आहे, पण नवअभ्यासकांना आणि या तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या नवीन लोकांसाठी हा व्हिडिओ मी खास बनवत आहे। तर बसवेश्वरांनी आणि शरणांनी मांडलेल्या फिलॉसॉफीमध्ये काही शब्द येतात की त्याच्यामध्ये लिंग, जंगम, त्यानंतर विभूती, प्रसाद, पादोदक अशा शब्दांचा उल्लेख आहे, त्यानंतर स्वर्ग, नरक, कैलास अशाही शब्दांचा उल्लेख आहे। पण पारंपरिक जुन्या गोष्टींना, जुन्या अर्थांना, जुन्या संकल्पांना सोडून महात्मा बसवेश्वरांनी आणि शरणांनी त्या संकल्पनांना नवीन स्वरूप दिलं होतं। संकल्पना तीच वापरली पण त्याचा अर्थ त्यांच्या दृष्टिकोनातून वेगळा होता। जुन्या संकल्पनांना नवीन अर्थ देऊन नव्या विचारांची त्यांनी मांडणी केली होती। म्हणजेच शरणांच्या दृष्टिकोनातून लिंग हा शब्द शैव संस्कृतीतून जरी घेतलेला असला तरी तो लिंग म्हणजेच शरण संस्कृतीमधील इष्टलिंग असा आपण उल्लेख केला पाहिजे, कारण शरण संस्कृती ही एकेश्वरवादाचा पुरस्कार करते। ज्याप्रमाणे शैव संप्रदायामध्ये शिव उपासकांचा संप्रदाय असा त्याचा गौरव केला जातो, त्याप्रमाणे लिंगायतांचं तत्वज्ञान, शरणांचं तत्वज्ञान हे एकेश्वरवादी तत्वज्ञान आहे। त्यामुळे लिंग हा शब्द एकेश्वरवादाच्या दृष्टिकोनातून, एक सिम्बॉलिझमच्या दृष्टिकोनातून ते एक संकेत, ते एक चिन्ह आहे असंही आपल्याला म्हणता येईल। महात्मा बसवेश्वरांनी या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तत्कालीन कन्नड भाषेचा, लोकभाषेचा आधार घेतलेला आहे, कारण बसवेश्वरांच्या विचारामध्ये त्यांचे सहकारी असणारे सगळे शरण बांधव हे कोणी संस्कृत पंडित नव्हते, विद्येचे उपासक नव्हते किंवा उच्च विद्याविभूषित नव्हते, कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून त्यांनी कोणत्याही प्रकारच्या पदव्या घेतलेले नव्हते, हे गोरगरीब होते, शेतकरी होते, शेतमजूर होते, स्त्रिया होत्या, अस्पृश्य होते, गावाच्या बाहेरचे होते, गावातले होते, ज्यांना समाजव्यवस्थेनं कधीच जवळ केलं नव्हतं अशी लोकं त्यामध्ये होती। त्यांना संस्कृत येणं, धर्माचं तत्वज्ञान त्यांनी संस्कृतमध्ये सांगणं ही तात्कालीन पद्धतीमध्ये रूढ असलेली जरी गोष्ट असली तरी बसवेश्वरांनी त्या गोष्टीला प्रथमतः नकार दिलेला आहे। म्हणजेच धर्माचं तत्वज्ञान लोकभाषेमध्ये सांगण्याचे जी काही विचार त्यांनी मांडले किंवा जी पद्धत त्यांनी रूढ केलेली आहे ती खरंच क्रांतिकारी आहे असं म्हणावं लागेल, कारण तात्कालीन प्राचीन ग्रंथांना बसवेश्वरांनी छेद देऊन
लोकभाषेमध्ये तत्वज्ञान मांडण्याची पद्धत रूढ केली होती आणि याचीच परंपरा पुढे वारकरी आणि महानुभवांनी चालवलेली आपल्याला दिसते. वारकरी आणि महानुभवांनी तत्कालीन मराठी आणि यादवकालीन मराठीमध्ये लीळाचरित नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. शरणांनी संतांनी अभंग लिहिलेले आहेत. शरणांची वचनं ज्याप्रमाणे लोकभाषेत आहेत त्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये हे साहित्य आलेलं आहे. यांनी लोकभाषेचा कैवार घेतलेला आहे. त्यामुळे लिंगायत, वारकरी आणि महानुभव हे सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकाचे भाऊबंध आहेत असं म्हणावं लागेल. हे कॉमन मॅनचा धर्म होता, सामान्य माणसांचा धर्म होता. कॉमन मॅन म्हणजे त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे अधिकार हक्क नसणारा असा एक समाज की त्यांनी एकत्र येऊन हे विचार मांडले आणि या विचारातून त्यांनी सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. हा एक बहुजनांचा धर्म आहे. म्हणजेच त्या काळामधील ढोर कक्काई असतील, आंबीगर चौडई असतील, किन्नऱ्या ब्रह्माई असतील, हडपदप्पन असतील, नुरियचंदई असतील, मोळगे महाराई असतील, त्यांची पत्नी महादेवी असेल, त्याप्रमाणे चोरी करणारे उर्लिंग देव उर्लिंग पेद्दी आलेले आहेत. त्यांचे गुरु उर्लिंग देव आहेत. उर्लिंग पेद्दींची पत्नी काळवी आहे. अक्क महादेवी आहे. यासारख्या शरणींनी मोठ्या प्रमाणामध्ये वचन साहित्याची निर्मिती केलेली आहे. आणि हे कोणी दिग्गज अभ्यासू व्यक्ती नव्हते, हे कोणी संस्कृत पंडित नव्हते, हे कोणी तत्वज्ञानाचे अभ्यासक नव्हते, तर हे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी कामकरी वर्गातून आलेले होते. आणि हे समाजातून उपेक्षलेले जरी असले तरी साहित्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी कन्नड भाषेला मोठं योगदान दिलेलं आहे असं म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या संतांनी मराठी भाषेला मोठं योगदान दिलं, मराठी भाषेची सुंदर साज त्यांनी चढवला, अभंगाच्या रूपाने नवीन विचार मराठीमध्ये आणले, त्याप्रमाणे शरणांनी कन्नड भाषेमध्ये कन्नड भाषेला एक नवीन साज दिलेला आहे, नवीन विचाराची देणगी दिलेली आहे असं म्हणावं लागेल. कारण त्यांचे विचार हे आळवारांच्या नायनारांच्या परंपरेतून येतात आणि बुद्धानंतर आणि महावीरांच्या नंतर जवळजवळ 1800 वर्षांनी क्रांतिकारी विचार महात्मा बसवंतांनी मांडलेले आहे. आणि या बसवंतांच्या विचाराची परिणिती जवळजवळ 700 वर्ष पुढे चाललेली आहे. आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सुद्धा बसव विचारांची पाऊलखुणा आपल्याला दिसतात. लिंगायत, महानुभव आणि वारकरी या चळवळीने महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडण केलेली आहे असं म्हणावं लागेल. तर याचं स्ट्रक्चर नक्की काय आहे, याची बॉडी काय आहे, याचं तत्वज्ञान नक्की काय आहे, याचाही आपण थोडाफार विचार करू. तर धार्मिक तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून अष्टावरण, पंचाचार आणि षटस्थल या संकल्पना रूढ झालेल्या आहेत. वास्तविकदृष्ट्या अष्टावरणामध्ये येणारे गुरु लिंग हे तत्वज्ञानाचे भाग हे शैव तत्वातून जरी आलेले असले धार्मिकदृष्ट्या ते जरी धार्मिक वाटत असतील तरीही ते तात्कालीन समाजव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रतिगामी व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ते पुरोगामी होते, समाजव्यवस्थेला नाकारणारे होते. पंचाचार या आचार तत्वामधील लिंगाचार, सदाचार, शिवाचार, गणाचार, वृत्ताचार हे 5 आचार तात्कालीन समाजामध्ये रूढ झाले होते आणि त्याला रूढ करण्याची जबाबदारी ही शरणांची होती आणि त्यात ते यशस्वी झाले असं म्हणावं लागेल. आज ही बसवेश्वरांच्या विचारांचा गौरव करत असताना पंचाचाराचा उल्लेख आपल्याला आवर्जून करावा लागेल. आजची ती नैतिक गरज आहे असं म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे षटस्थलाचं तत्वज्ञानही आहे. त्यामध्ये भक्ताच्या भक्त माहेश्वर प्रसादी प्राणलिंग शरण ऐक्य हे 6 पायऱ्या म्हणजे लिंगायत लोकांचं शरणांचं जीवन दर्शनच आहे असं म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे आपण बघतो की साहित्यामध्ये सुफी संतांचं साहित्य आहे आणि सुफी संतांच्या साहित्याचा प्रभाव उत्तरेतल्या संतांवर आहे, म्हणून कबीर आणि रहिदासांसारखे संत या उत्तरेमध्ये निर्माण झाले आणि त्यांनी मानवतावादाचा पुरस्कार केला. त्याचप्रमाणे बसवेश्वरादी शरणांनी सुद्धा मानवतावादाचा पुरस्कार केला. ज्याप्रमाणे वारकरी संतांनी मानवतेची शिकवण देणारे अभंग लिहिले, चक्रधर स्वामींनी आणि त्यांच्या सहकार्यांनी मानवतावादाची भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पेरणी केली आणि महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लिंगायत, वारकरी आणि महानुभव यांचं तत्वज्ञान आता पोहोचलेलं आहे असं म्हणावं लागेल. मानवतावादाच्या दृष्टिकोनातून बसवेश्वर म्हणतात की व्यक्ती जन्माला आला त्यावेळी कोणतंही लेबल तो घेऊन आला नव्हता आणि मात्र
तो येथे जन्माला आल्यानंतर या पृथ्वीवर त्याला अनेक प्रकारची लेबल लावली जातात. त्याला जातीचं लेबल लावलं जातं, त्याला धर्माचं लेबल लावलं जातं, त्याला लिंगाचं लेबल लावलं जातो आणि तो माणूस विचारांच्या पलीकडे जाऊन पोचतो. याचंच उदाहरण देताना बसवेश्वर एका वचनामध्ये म्हणतात, हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा असे नच म्हणावे, हामूचा 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 असेच म्हणावे, उडल संगम देवा तुझ्या घरचा पुत्र म्हणावे. या पद्धतीने बसवेश्वराने त्या काळामध्ये मानवतावादाची रुजवण या कर्नाटकाच्या भूमीमध्ये केली होती आणि त्याचाच प्रभावित प्रदेश हा महाराष्ट्र आहे असं म्हणावं लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये 13व्या शतकामध्ये बसवेश्वरांच्या नंतरच्या काळामध्ये महानुभवांची परंपरा आली आणि त्याच काळामध्ये वारकऱ्यांची परंपरा आली. याच्यामध्ये सुद्धा सर्व जाती भेद लिंगभेद विसरून सर्व लोक सर्व शरण सर्व संत एकत्र आले आणि त्यांनी समाजाला एक नवीन तत्वज्ञान दिलं. हा खरा तर शरणांच्या संतांच्या विचारांचा विचारांचा विजय आहे असंच म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे अहिंसा आणि दया ही दोन महत्वाची मूल्य ह्या शरण चळवळीने आणि संतांच्या चळवळीने या महाराष्ट्र कर्नाटकाच्या भूमीने दिली असं म्हणावं लागेल. याचंच एक उदाहरण सांगायचं झालं तर महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांच्या लिया चरित्र या ग्रंथामध्ये माहीम भट नावाच्या त्यांच्या शिष्याने ती लिया लिहिलेली आहे. त्या लिहेमध्ये लिहितात की चक्रधर स्वामींची एक शिष्या औसा नावाची, ती ज्यावेळी भिक्षा मागून आणते आणि भिक्षा मागून आणत असताना रस्त्यामध्ये एक कुत्र तिची झोई ओढून घेण्याचा प्रयत्न करतं. त्यावेळी ती औसा त्या कुत्र्याला दगड मारते आणि ते चक्रधर स्वामी पाहतात आणि स्वामी तिला म्हणतात, तू कुत्र्याला का मारलंस, कुत्र्याला कोणी आई बहीण आहे का, ती स्वतःहून स्वयंपाक करेल आणि हे कुत्र त्या ठिकाणी जाऊन जेवण करेल. अशा पद्धतीने चक्रधर स्वामींनी कुत्र्यामध्ये माणसामध्ये नाही तर कुत्र्यामध्ये प्राण्यांमध्ये सुद्धा देव ईश्वराचं जीवाचं अस्तित्व बघायला शिकवलं होतं. आणि याच्या पुढे जाऊन चक्रधर स्वामी म्हणतात की आपल्या वाटणीचं जेवढं आहे, आपल्याला गरज जेवढी आहे तेवढं अन्न तू जवळ ठेव आणि राहिलेलं अन्न जरी कुत्र्याला दिलं असतं तरी तुझं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसतं. हे त्यांनी तत्कालीन यादवकालीन भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. त्याला कोणी माय बहिणी असे का अशा पद्धतीनं ते उद्धृत करतात आणि ते अतिशय लाघवी मराठी आपल्याला लियाचरित्र या ग्रंथामध्ये वाचायला मिळते. त्याचप्रमाणे बसवेश्वरांच्या तत्वज्ञानामध्ये बसवेश्वर म्हणतात, दयेशिवाय धर्म नाही, धर्माला कोणतंही तत्वज्ञान नाही, तर प्रथमतः दया हेच तत्वज्ञान आहे. म्हणजेच बुद्ध महावीरांनंतर अहिंसेचा पुरस्कार 1800 वर्षांनी महात्मा बसवण्णांनी केलेला आहे असं म्हणावं लागेल. बसवेश्वर म्हणतात, दया विरहित धर्म तो कोणता, दया असावी सकल प्राणी मात्राचे काही, दया हिनाला झिलकारतील उडल संगम देव. देवाजवळ पोहोचण्याची इतकी सोपी संकल्पना बसवेश्वराने इतकी कोणीच केली नसेल असं मला म्हणावं वाटतं. कारण महात्मा बसवेश्वर दयेलाच धर्म म्हणतात. धर्माच्या कोणत्या मूर्त अमूर्त संकल्पना बसवेश्वरांना मान्य नाहीत, तर अहिंसा दया हीच धर्माचा पाया आहे अशा पद्धतीने दयेचा अहिंसेचा पुरस्कार महात्मा बसवेश्वरांनी केलेला आहे. आणि या चळवळीचं शरण चळवळीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की ही चळवळ क्लासलेस कास्टलेस आणि सेक्सिझमलेस सोसायटी होती. म्हणजे त्यांना क्लास अँड क्लासलेस सेक्सिझम सोसायटी अशी एक नवीन विचारधारा नवीन समाज प्रवाह त्यांना तयार करायचं होतं की जो जात लिंग आणि वर्ग या तिन्ही भेदांना मान्य करत नाही आणि अशी चळवळ त्यांनी त्या काळामध्ये उभी केली होती. म्हणून राजा असणारे मोळगे मारय्या कल्याण सोडून काश्मीर सोडून कल्याणला येतात, तेथे राहून ते मोळे विकण्याचं कार्य करतात. उडतरीची अक्का राजवैभव त्याग करून कल्याणला येते आणि ती उत्कृष्ट वचनकार होते. बोनता देवी सारखी राजकन्या आपला राजमहल त्यागून कल्याणला येते, शरणांची वैद्यकीय सेवा करते, गोदरी विणण्याचा कार्य करते आणि ती कल्याणमध्ये राहते. याची राजकीय उदाहरणं आपल्याला देता येतील. त्याच पद्धतीनं बसवेश्वरांच्या चळवळीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की त्याच्यामध्ये फक्त उच्च शिक्षित उच्चभ्रू समाज व्यवस्थेतून आलेले विचार करू शकणारेच लोक होते का, तर याचं उत्तर आपल्याला नाही असं येतं. कारण त्यांच्या चळवळीमध्ये उर्लिंग पेटी नावाचे चोर आहेत,
त्यांच्या चळवळीमध्ये हेडमार या नावाचे दारू विक्रेते आलेले आहेत. त्यांच्या चळवळीमध्ये सुये सक्कवे, सुये पद्मल देवी, सुये चामल देवी सारख्या वेश्या सुद्धा आलेल्या आहेत. हा त्यांच्या विचारांचा विजय आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे तात्कालीन समाजव्यवस्थेमध्ये ज्यांना समाजानं बहिष्कृत केलं होतं, ज्यांना समाजाने बाहेर काढलं होतं, त्यांच्या हीन कर्मामुळं ज्यांना समाज स्वतःमध्ये सामावून घेऊ शकत नव्हता, त्यांना सुद्धा या शरण चळवळीनं स्वतःच्या मध्ये सामावून घेतलं. दारू विकणारे हेडमारय्या वात्सल्यांच्या सेवेसाठी ताक आणि पाणी विकायला लागतात आणि त्यातून ते उदरनिर्वाह चालवतात. चोरी करणारे उर्लिंग पेद्दी चोरीचा व्यवसाय सोडून देतात आणि एक धर्मगुरु होतात. आता हा सर्वात मोठा आधार आहे असं म्हणावं लागेल. कारण तात्कालीन लिंगायत धर्मगुरूंनी फक्त जातीवादाच्या परंपरा जोपासण्यासाठी जन्माचाच मुलगा त्या गादीवर बसेल अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. पण त्यावेळी चोर सुद्धा धर्मगुरु होऊ शकतो आणि तो धर्माचं तत्वज्ञान लोकाला जनतेना समजून सांगू शकतं हे उर्लिंग पेद्दींकडे बघितल्यावर आपल्याला समजेल. चोर ही संकल्पना तात्कालीन व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून असे संदर्भ सापडले की चोरी करणे हाही एक कायक होता आणि तो राजमान्य होता. राजे खास पगारी चोर चोरी करण्यासाठी ठेवत होते असाही संदर्भ मी एका ठिकाणी वाचलेला आहे. त्यामुळं चोरी करणे हा सुद्धा तात्कालीन समाज व्यवस्थेचा एक भाग होता असं म्हणावं लागेल. मी अनाचाराचं किंवा चोरीचं समर्थन करत नाही, पण जे माझ्या वाचनात आलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तात्कालीन समाज व्यवस्थेमध्ये सामंतशाही राजेशाहीमध्ये चोरी करणे हा व्यवसाय असू शकतो. स्वतंत्र भारतामध्ये तो गुन्हा झालेला आहे आम्ही समर्थन करत नाही, पण चोरी करणं हा कायक असू शकतो. त्या दृष्टिकोनातून उर्लिंग पेद्दी सुद्धा बहिष्कृत होते, समाजापासून ते लांब होते. ज्याप्रमाणे कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी मांग समाजाच्या लोकांना त्यांच्या विचारांमध्ये सुधारणा करण्यासाठी एकाच वर्षामध्ये शाळा बांधायला सांगितली आणि दुसऱ्या वर्षामध्ये शाळा पाडायला सांगितली. हे चक्र पुन्हा पुन्हा चालू ठेवून त्यांनी त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आणि त्यांना चोरीच्या हाणामारीच्या व्यवसायापासून दूर केलं. त्याच पद्धतीनं महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये या दुष्कर्मी लोकांना त्यांच्या दुष्कर्मापासून दूर करून शरण बनवलं. आणि शरण तत्वज्ञानामध्ये वेश्यांच्या दृष्टिकोनातून असं एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे की वेश्या सुद्धा पुण्यांगना झाल्या. वेश्यांना इतकी महत्वाचं स्थान त्या शरण चळवळीमध्ये त्यांनी दिलं होतं की वेश्या सुद्धा पुण्यांगना झाल्या. त्या पतिव्रतेच्या जेवढं स्थान आहे तेवढं स्थान त्यांना शरण चळवळीमध्ये पुण्यांगना होण्याचं मिळालं होतं. हा त्यांचा गौरव होता, त्या उपेक्षित लोकांचा हा गौरव होता असं म्हणावं लागेल. त्यांनी वास्तव संकल्पना नाकारल्या होत्या. वास्तव संकल्पना म्हणजे कोणत्या? तर तात्कालीन समाज व्यवस्थेमध्ये रूढ असणाऱ्या धार्मिक कल्पोकल्पित ग्रंथांनी दिलेल्या स्वर्ग नरक कैलासाच्या संकल्पना त्यांनी नाकारल्या होत्या. बसवेश्वर म्हणतात स्वर्ग स्वर्ग कोठे आहे, स्वर्ग स्वर्ग म्हणून ओरडता, स्वर्ग कोठे आहे, सदाचार स्वर्ग आहे, सत्य बोलणे स्वर्ग आहे, खोटे बोलणे अनाचार करणेच नरक आहे. अशा पद्धतीनं स्वर्गाच्या नवीन संकल्पना या मृत्यू लोकांमध्येच रूढ आहे असे बसवेश्वर सांगतात. त्याच पद्धतीने शिवयोगी सिद्ध रामेश्वर एका वचनामध्ये म्हणतात कैलास कैलास म्हणून ओरडणाऱ्या बांधवांनो सांगा कैलास कोठे आहे, कैलास एक ओसाड पर्वत आहे. अशा पद्धतीनं शरणांनी कैलासाचंही अस्तित्व नाकारलं होतं. स्वर्ग नरक आणि कैलास या कोठेतरी सप्तसिंधूच्या पलीकडे सप्तपाताळाच्या पलीकडे अशा कोणत्या कोठेही नाहीत, तर त्या मृत्यू लोकांमध्ये आहे हे वास्तववादी तत्वज्ञान शरणाने त्या काळामध्ये दिलं होतं. ईश्वराच्या संकल्पनाही त्या दृष्टिकोनातून पाहाव्या लागतील. या तिन्ही भक्ती संप्रदायामध्ये ईश्वराच्या संकल्पना या एकेश्वरवादाला अनुसरणाऱ्या आहेत. शरणांचा शिव हा वैदिकांच्या शिवाहून, शरणांचा शिव हा शिवसंस्कृतीतील शिवाहून वेगळा आहे. तो जटाधारी नाही, तो गयात नाग असणारा नाही, कपाळाला विभूती लावलेला नाही, पार्वतीचा पती नाही, याचं उदाहरण उर्लिंग याचं उदाहरण अंबीगड चौड्या एका वचनामध्ये देतात आणि म्हणतात की तो पार्वतीचा पती नाही, कपालमाल नाही, रुंडमाल नाही,
असुरा समवेत राहत नाही अशा पद्धतीने वर्णन करून अंबीगड चौडय्या शरणांच्या शिवाच्या संकल्पना आपल्याला सांगताना दिसतात. त्याच पद्धतीनं वारकऱ्यांचा विठ्ठल हा सुद्धा आत्ताच्या विठ्ठलाहून वेगळा आहे. महाडभवांचा दत्त आणि कृष्ण हाही त्याहून वेगळे आहेत असं म्हणावं लागेल. तत्कालीन भक्ती संप्रदायाने रूढ असणाऱ्या मंदिर व्यवस्थेला, तीर्थयात्रेला, तीर्थाटनाला सुद्धा नकार दिलेला आहे. तीर्थामध्ये जाऊन स्नान का करतात असं बसवेश्वर प्रश्न विचारतात आणि म्हणतात गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर अंगाला खूप घाम येतो, अंगाला घाम आल्यानंतर अंगाचा घाणेरडा वास येतो आणि तेच घाणेरडे वास घेऊन लोक त्या नदीमध्ये उतरतात, त्या पाण्यामध्ये उतरतात आणि तेथे आपल्या सर्व प्रकारच्या मलांना विसर्जित करतात आणि तेच तुम्ही तीर्थ म्हणून प्राशन करता. अशा प्रकारचे तुकारामांच्या अभंगाशी साधर्म्य साधणारे वचन विचार बसवेश्वराने त्या काळामध्ये रूढ केले होते. तीर्थयात्रा तीर्थाटनाला जाऊ नका, श्रमामध्ये ईश्वर सामावलेला आहे हे सांगताना अमुगी रायमा नावाच्या एक शरणी म्हणतात गुरु समोर आला आस्था कायकात मग्न गुरु दर्शन विसरावे, आस्था कायकात मग्न जंगम दर्शन विसरावे, आस्था कायकात मग्न लिंग दर्शन ही विसरावे. कारण कायकातच अमरेश्वर लिंग सामावले आहे. अशा पद्धतीनं अमुगी रायम्मा कायकामधील श्रमामधील ईश्वराचं वर्णन करतात आणि मंदिर संकल्पनेला त्या विरोध करतात. त्याच पद्धतीनं एकेश्वरवादाची संकल्पना रूढ करण्यासाठी बसवेश्वराने इष्टलिंगाचा आविष्कार केला. तात्कालीन समाजामध्ये स्पृश्य आणि अस्पृश्य आणि स्पृश्य अस्पृश्य भेद होते. शूद्र आणि अतिशूद्रांना मंदिरात प्रवेश, पण महात्मा बसवेश्वराने देवाच्या संकल्पना त्यांच्या हातावर देऊन मंदिर नावाची संकल्पनाच नाहीशी केली आणि पुरोहित शाहीला दिलेला पहिला मोठा धक्का इष्टलिंगाचा आविष्कार आहे असं म्हणावं लागेल. मंदिराची संकल्पना नाकारताना बसवेश्वर म्हणतात माझं देहच देवालय आहे हे सांगताना एका वचनामध्ये लिहितात माझे शिर सोन्याचा कळस आहे, पाय हे मंदिराचे खांब आहे, मंदिराचे खांब आहे, स्थावर मंदिर नाश पावे पण माझं देहरूपी मंदिर अविनाशी आहे असं उदाहरण देण्यासाठी ते शरीराला जंगम ही संज्ञा देतात आणि ती अविनाशी आहे असं सांगतात. जर आपण विचार केला नदीच्या किनारी समुद्राच्या किनारी असणारी मंदिरं सुनामीच्या लाटामध्ये वाहून जातात, सुनामीमध्ये मोठी मोठी वृक्ष वाहून जातात पण नवाळ मात्र वाचतं. त्याच पद्धतीनं महात्मा बसवेश्वर म्हणतात की स्थावर मंदिर वादळामध्ये सुनामीमध्ये महापुरामध्ये नाहीस होईल पण माझं देहरूपी मंदिर कधीच नाहीस होणार नाही. अशा पद्धतीने मंदिर व्यवस्थेचा धिक्कार करून देहालाच देवालय, श्रमामध्येच ईश्वराचा अस्तित्व शोधणारी ही संस्कृती 12व्या शतकामध्ये रूढ झाली आणि याचेच परिसर याचेच विचारांची धारा पुढे महाडभवा आणि वारकरी संप्रदायामध्ये आली आणि त्यांनीही तेच विचार शरणांचे विचार आहेत त्याच विचारांची मराठी भाषेमध्ये मराठी भाषिकांसाठी एक वैचारिक मेजवानी तयार करून ठेवलेली आहे. सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, शेअर करा, तुमच्या मनातील शंका कमेंट करा ज्याच्या अनुषंगानं आपल्याला अजून या विषयावर चर्चा करता येईल. सर्वांना धन्यवाद. शरण शरणार्थी.